पानशेत पूरग्रस्तांना गोखले नगर येथील म्हाडाच्या इमारतीवर आकारण्यात आलेल्या वाढीव बांधकामावरील करास शासनाने स्थगिती दिली. पूरग्रस्त वसाहतीमधील सुमारे 2000 कुटुंब राहत असून त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. शासनाने पूरग्रस्त नागरिकांच्या बांधकामासाठी स्वतंत्र धोरण ठरवावे. जोपर्यंत शासनाचे धोरण ठरत नाही तोपर्यंत जेवढी वाढीव बांधकामे आहेत त्यावर सवलतीच्या दराने मिळकत कर लावावे आणि आतापर्यंत जो दंड आकारला आहे तो तातडीने माफ करावा. वाहन फिटनेस सर्टिफिकेट वरील दंड रद्द करून शिक्षा चालकांना दिलासा दिला. जिल्ह्यातील पर्यटनाबाबत तातडीने ठोस निर्णय घेण्याबाबत ठोस भूमिका मांडली. यावेळी त्यांनी होर्डिंगची उंची व रुंदी याचे ऑडिट करण्यासाठी शासनास निर्देश द्यावे आणि रेन हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी गरजेची असल्याची सूचना दिली. ही अननॅचरल अशी वाढ वोटिंग जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये दिसते. प्रतिदिन 300 ते पण 6 जुलै ते 20 जुलैच्या मध्येच. त्याच्या आधी अगदी 700-800 पण नव्हते झाले. आणि ह्याच काळामध्ये अशी का झाली याची नीट चौकशी करावी. डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे आणि जे अवैध असतील किंवा जे इलिगल असेल ते तातडीने काढण्यात यावे अशी विनंती केली. आणि पुणे महानगरपालिकेचे जे आपले PMC कॉलनी जे आहे ती वाकडेवाडीमध्ये परवा दुर्घटना झाली की राहत्या घरामधली बिल्डिंगची जी वॉल आहे ती कोलॅप्स झाली. आणि ते सगळे PMC कॉलनीचे जे सगळे आता बिल्डिंग्स आहेत ते अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहेत आणि त्याची रिपेअर्स अँड मेंटेनन्स सेफ्टीच्या हिशोबाने ताबडतोब महानगरपालिकेने केले पाहिजेत आणि त्याची पॉलिसी करून त्याची रिडेव्हलपमेंट पण केली पाहिजे. पण इमिजिएट सेफ्टीच्या मेजर्स घेऊन त्याला सेफ असतील अशा प्रकारचं काम हे महानगरपालिकेने केलं पाहिजे अशी मागणी मी आदरणीय पालकमंत्री अजितदादा पवारांना केली आणि त्यांनी तशी मागणी तशी पुढे निर्देश हे महानगरपालिकेने दिले.